विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण ॲडमिशन प्रोसेस BSc ॲग्रिकल्चर या संदर्भात जाणून घेणार आहोत। तर पहिलाच मुद्दा आपला आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी जे पोर्टल आहे याचं CET सेलचं, तर त्याच्यावरती ॲग्रिकल्चर एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर या पॉईंटवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला अपेक्षा होती की त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन वगैरे प्रक्रिया सुरू झाली असेल, कारण कालची 9 तारीख होती आणि आजची 10 तारीख आहे, परंतु त्या ठिकाणी अजूनही रजिस्ट्रेशन वगैरे सुरू झालेलं नाही। आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी माहिती सांगितली की अजूनपर्यंत ते एखादा दिवस लागू शकतो आणि त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया वगैरे सुरू होईल। आणि म्हणून आपण आता ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यावरती सविस्तरपणे मी डेमो तुम्हाला देईल की कशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आणि काउन्सिलिंगला जायचं आहे। परंतु त्यांचं जे माहिती पुस्तिका आहे ती मात्र त्यांनी रिलीज केलेली आहे आणि ती काय आहे, तिच्यामध्ये काय हायलाइटिंग पॉईंट्स आहेत, तर ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे आता। आणि म्हणून पहिलाच मुद्दा आपण त्याच्यातला लक्षात घेऊ की कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोणती कोणती आहेत ही आपण समजून घ्यायची आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे राहुरीचं, त्यामध्ये अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे आहेत, पूर्वी होते आणि आता आहे, याच्यात काही फारसा बदल नाही। डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ जे आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, तर हे त्याच्या अंतर्गत येणारे जिल्हे आहेत। त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणीचं आहे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना व औरंगाबाद। आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं जे आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही कार्यक्षेत्रांतर्गत येणारी जिल्हे आहे। म्हणजे जेव्हा आपल्याला 70-30 किंवा त्यांचं जे युनिव्हर्सिटी कोटा आणि स्टेट कोटा म्हणतो आपण त्यावेळेस याचं आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं। त्यानंतर आता इथं बघा कृषी विद्यापीठ कोटा यू कोटा म्हणतात त्याला, आणि दुसरा आहे महाराष्ट्र कोटा एम कोटा, आणि तिसरं देखील आहे अदर जे स्टेट्स आहेत म्हणजे बाहेरील राज्यातील उमेदवारासाठीचा कोटा म्हणजे अदर स्टेट कोटा म्हणतात त्याला। तर अशा 3 प्रकारचं या ठिकाणी रिझर्वेशन आहे, 3 प्रकारचे तुम्हाला रिझर्वेशन तुम्ही कशामध्ये बसता ते तुम्ही बघायचं आहे। त्यानंतर आपल्याला आरक्षणामध्ये सामाजिक आरक्षण हा एक मुद्दा आहे आणि विशेष आरक्षण असा पॉईंट आहे। तर सामाजिक आरक्षणामध्ये SC ज्याला अनुसूचित जाती म्हणतो आपण 13%, ST साठी 7%, त्यानंतर जे विमुक्त जाती आहेत VJA 3%, भटक्या जमाती NTB 2.5%, भटक्या जमाती क 3.5% म्हणजे NT क म्हणतो आपण त्याला, NT ड 2%, इतर मागासवर्गीय 19%, त्यानंतर इतरामध्ये आर्थिक दुर्बल घटक 10%, EWS म्हणतो आपण त्याला, आणि असं सामाजिक आरक्षण हे 60% झालेलं आहे। त्यानंतर विशेष आरक्षणामध्ये स्वातंत्र्य सैनिकाची पाल्ले 2%, दिव्यांग 5%, आजी-माजी सैनिकाची मुलं 2%, प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तीची मुलं त्यांना 4% आहे, आणि त्यानंतर शेतकरी व विहित किमान अर्थ असलेले किंवा कृषीविषयक अनुभव असलेले शेतकऱ्यांची मुलं त्यांना 6% आणि महिलांसाठी 30%। ज्या तारखेला प्रवेश मागितला असेल व तारखेच्या लगतपूर्वी 10 वर्ष मुदतीची किमान 3 वर्ष ज्या व्यक्ती त्यांच्या आईवडिलांनी या राज्यात निवास केलेला नसेल अशा व्यक्ती म्हणजे अदर स्टेटसाठी 2% जागा राखीव आहे, आणि विशेष आरक्षणामध्ये अनाथ मुलांकरता 1% एवढं आरक्षण आहे। आता हे आरक्षण होतं। आता अतिरिक्त गुणभार म्हणजे आपल्याला जे पॉईंट मिळतात गुणाधिभार असं म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये BSc ऑनर्स कृषीमध्ये पशु विज्ञान व दुग्ध व्यवसाय, पीकशास्त्र म्हणजे क्रॉप सायन्स म्हणतो आपण त्याला, उद्यान विद्या हॉर्टिकल्चर म्हणतो आपण त्याला, पीक उत्पादन व कृषी विज्ञान व तंत्रज्ञान, तर अशा ह्या सगळ्यांना 10 पॉईंट अतिरिक्त दिले जातात। त्याच्या व्यतिरिक्त आणखी आहेत पशुविज्ञान व पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यानंतर ग्रामीण कृषी विज्ञान व संस्था अमरावती व वर्धा येथील पदविका आणि कृषी शाळा पदविका 12वी पास परीक्षा पास झालेली आहे, तर अशांना देखील 10 पॉईंट आहेत। त्यानंतर BSc ऑनर्स याच्यामध्ये पीकशास्त्र, उद्यान विद्या, पीक उत्पादन, ग्रामीण कृषी विज्ञान अमरावती वर्धा येथील पदविका, कृषी शाळा पदविका यांना देखील ते 10 पॉईंट्स म्हणू आपण त्याला। त्यानंतर BFSC मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान गोड्या पाण्यातील मत्स्यवीज, त्यानंतर BTEC विद्युत परीक्षण, यांत्रिकी परीक्षण म्हणजे याला BTEC कृषी अभियांत्रिकी म्हणतात, सर्वसाधारण स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर BTEC मध्ये बेकरी व मिठाई, अन्न साठवण म्हणजे अन्नशास्त्र म्हणतो आपण याला, ही कृषी अभियांत्रिकी होतो वरचं, हे अन्नशास्त्र आहे, अन्न साठवण्याची प्रक्रिया
मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान, त्यानंतर सामुदायिक विज्ञानमध्ये पाककला, बेकरी व मिठाई, अन्न साठवण्याची प्रक्रिया, क्रच अँड प्री स्कूल मॅनेजमेंट वगैरे, या सर्वांना देखील ते 10 पॉईंट अतिरिक्त आहेत. तर बीटेक जैवतंत्रज्ञान याच्यामध्ये देखील हे जवळपास 6 विषय आहे. BSc ऑनर्स कृषी व्यवसाय, याच्यामध्ये पुस्तपालन व लेखाकर्म, पीक उत्पादन, पशुविज्ञान, पीकशास्त्र, या सगळ्यांकरता ते 10 पॉईंट आहे. त्यानंतर शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील उमेदवार ज्याची स्वतःची अथवा आई वडील यांच्या नावानं शेतजमीन आहे, म्हणजे 7-12 ज्यांच्याकडे आहे, त्यांना 12 पॉईंट आहेत. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना बी किंवा सी प्रमाणपत्र, हवाई दल, सेना, नौदल विभागाचे प्रमाणपत्र असं जर असेल तर त्याला 2 पॉईंट आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग असलेलं प्रमाणपत्र असेल तर 2 पॉईंट आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठाच्या स्थापनेवरील किंवा कृषी परिषदेतील कर्मचारी असतात, आजी माजी कर्मचारी, त्यांच्या पाल्यानं 3 पॉईंट्स मिळतात. वादविवाद निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या राज्यस्तरीय स्पर्धामध्ये सहभाग घेतल्याचं प्रमाणपत्र असेल तर 2 पॉईंट मिळतात. आणि हे सगळं 20 गुणांपेक्षा जास्त व्हायला नाही पाहिजे. तर हे होतं तुमचं अतिरिक्त गुणभार. प्रवेश कार्यक्रमाचं टाइमटेबल जो आहे आपला तो एकदा लक्षात घेऊया. प्रवेश प्रक्रिया सुरुवात 9/12/2020 होणार होती, परंतु कालपर्यंत ती झालेली नाही. आजही त्या पोर्टलवरती, आत्ता मी सकाळी 10 तारीख आहे आजची, 10/12/2020, तर सकाळी ते ओपन करून बघितलं तर त्या ठिकाणी काहीच आता येत नाही. कालपर्यंत काहीतरी त्याच्यामध्ये येत होतं, आता ते कम्प्लिटली म्हणजे ती त्याच्यामध्ये काही प्रोसेस सुरू असाव्यात कदाचित, त्यांचं अपडेटिंग सुरू आहे आणि ते झाल्यानंतर ते सुरू होऊन जाईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज व त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायचा अंतिम दिनांक 16/12/2020 आहे. अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी 20/12/2020 सायंकाळी 5:30 नंतर होईल. त्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी हा 21/12/2020 ते 22/12/2020 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. विचारात घेण्यात आलेल्या तक्रारीच्या यादीची प्रसिद्धी 24/12/2020 सायंकाळी 5:30 नंतर. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी 25/12/2020 सायंकाळी 5:30 नंतर. पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी 27/12/2020 सायंकाळी 5:30 नंतर. रिपोर्टिंगचा कालावधी 28/12/2020 व 29/12/2020 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. दुसऱ्या प्रवेश फेरीचे वाटप यादीची प्रसिद्धी ही 31/12/2020 सायंकाळी 5:30 नंतर. रिपोर्टिंगचा कालावधी 1/1/2021 ते 2/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. तिसऱ्या प्रवेश फेरीचे वाटप यादीची प्रसिद्धी रूपांतरासह 5/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. रिपोर्टिंगचा कालावधी 6/1/2021 ते 7/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाची वाटप निश्चिती झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो 6/1/2021 ते 7/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. आणि जागेवरील प्रवेश, म्हणजे ज्याला आपण स्पॉट ॲडमिशन म्हणतो, बघा एकदा, हां, जागेवरील प्रवेश फेरी जे आहे म्हणजे स्पॉट ॲडमिशन, त्याचा जो कालावधी आहे तो 9/1/2021 आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आणखी एक मुद्दा आहे की रिक्त जागेवरील प्रवेश फेरी याच्यासाठी दिनांक आणि अंतिम गुणवत्ता यादीतील पर्सेंटाईल व इतर अधिभारासह दिलेलं आहे ते. तर हाही मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा. 11/1/2021, त्यानंतर 12/1/2021 हे 85 किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाईल, 12/1/2021 65 त्यापेक्षा अधिक, 13/1/2021 50 किंवा त्यापेक्षा अधिक पर्सेंटाईल, 14/1/2021 सर्व पात्र उमेदवार आणि 15/1/2021 सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतरासह. तर हे संस्थास्तरीय कोट्यावरील जागा भरण्याचे वेळापत्रक देखील आहे. संकेतस्थळावर महाविद्यालयांनी ह्या उपलब्ध जागाची प्रसिद्धी ही 12/1/2021 राहील. संबंधित संस्था व महाविद्यालयाकडे व्यक्तिशः प्रवेशाकरता अर्ज करण्याचा कालावधी 14/1/2021 ते 15/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. संबंधित संस्थेच्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर गुणवत्ता यादी निवड यादीची प्रसिद्धी ही 16/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. निवड यादीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्यासाठी संबंधित संस्था महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्काच्या धनाकर्षासह उपस्थित राहण्याचा कालावधी 17/1/2001 ते 17/1/2021 ते 18/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. निवड यादीतील उमेदवार विहित कालावधीत उपस्थित नसल्यास रिक्त असणाऱ्या जागावरील
क्रमांक 3 येथील गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून गुणवत्तेने भरण्याचा कालावधी हा 19/1/2021 ते 20/1/2021 आहे. वर्ग जे सुरू होतील या ॲग्रिकल्चरचे ते 11/1/2021 पासून सुरू होतील आणि प्रवेश प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक हा 24/1/2021 राहील. तर हे होतं आपला एक हा टाईम टेबल आणि ही सगळी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातली काही माहिती. तर प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात जो डेमो आहे म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर तो मी तुम्हाला ते पोर्टल सुरू होताच त्याच्यावरती आपण एक एखाद्या विद्यार्थ्याचं ऑनलाईन तो फॉर्म भरून घेऊ आणि त्यानुसार मी तुम्हाला ती माहिती सांगेल. तर ते बघण्यास विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपण परत एकदा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.